शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर कारवाई सुरू आहे. असं असताना दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्ह आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजितदादा गटाकडून शरद पवार गटाविरोधात आक्रमक पावलं उचलली जात आहेत. शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात एक याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे यात शरद पवार गटातील चार आमदारांची नावं दादा गटाकडून वगळण्यात आली आहेत. अजित पवार गटाच्या वतीनं विधिमंडळात शरद पवार गटातील 9 विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि 3 विधान परिषदेच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी असलेली याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळं सदर आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. दादा गटाकडून विधानसभेतील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर या 9 आमदारांविरोधात, तर विधान परिषदेतील शशिकांत शिंदे, अरुण लाड आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. अजित पवार गटानं विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील 4 नावं वगळली आहेत. यात आमदार अशोक पवार, सुमनताई पाटील, नवाब मलिक आणि चेतन तुपे यांचा समावेश आहे. यावरून आता वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीतील 2 गटातील ही लढाई आता चुरशीशी होणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुंबई दखला सबस्क्राईब करायला विसरू नका.